हॅलो सौम्या. अरे मी चुम हे शौनक बोलतोय. अरे बरं झालं तू त्या मैत्रीला सांगितलं नाहीस की तुला ती साडीत फार सुंदर वाटत होती. हॅलो मितू. हा काही नाही, मी एवढंच सांगायला फोन केला की तू डॉक्टरला मिस करते असं त्याला सांगितलं नाहीस ना, ते फार बरं झालं. म्हणजे तुझ्या डोळ्यात दिसतं ग मितू. लगेच कळतं ग, तू लपवू शकत नाहीस ते. मी तिथे जाणार, माझा फोन देणार, त्याचा फोन घेणार आणि नो इमोशन्स, ओनली बिझनेस. वाव, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. थँक्यू. हॅलो. हॅलो सौमित्र बोलतोय. मैत्री हे बघ, माझ्या फोन एक्सचेंजमध्ये माझा काही हात नाही आहे, या सगळ्यांनी मिळून गेम केली आणि मी तुला फोन देतो म्हणजे एक्सचेंज करायला माझी काही हरकत नाही आहे. तू मला सांग मी कुठे येऊ. हा काही नाही, मी आली आहे इकडे बाहेर, जरा लवकर बाहेर ये प्लीज. अच्छा तूच आली आहेस का. हे काही नाही, माझा फोन घेते आणि निघते मी, नाही का लवकर ये. मग आलो, मी आलो, येतो, आलो, बाय. आत्ताच आलो. हो बघितलं. हे ओ थँक्यू. माझा फोन माझा फोन असेल. हा हो ये येस. तुझा आहे गावात. मी पण ना, मला कळतच नाही अरे, ते सेमच आहेत ना. सेम आहे माझा आहे. तुझा काय सेम आहेत ना फोन. कळत नाही.
तुला एक फोन आला होता पेशंटचा. हो का? हा दमयंती लेले म्हणून होत कोणीतरी. बापरे काय झालं? काय काही प्रॉब्लेम आहे का? नाही काही. तू ते अरे बापरे म्हणलास ना त्यामुळे. अच्छा ते बापरे वगैरे ते असंच. चांगले चांगले पेशंट आहे. चांगलंच आहे. काही काही बोललीस त्यांना काही? नाही काहीच नाही. तुझ्या पेशंट मी काय बोलणार ना. मी त्यांना फक्त म्हणलं की कॉल बॅक करायला सांगते बस. बाकी काहीच नाही एवढंच. इतके का फोन करते बाई? थँक गॉड तुम्ही माझा फोन उचललात. मी दमयंती बोलते. कसे आहात डॉक्टर? ऍक्च्युली ना मला खूप बरं वाटत नव्हतं म्हणून मी तुम्हाला फोन केला. तर एकदम बरं वाटायला लागलं. बघा ना तुमच्याशी बोलायचं या विचारानंच एकदम शांत वाटायला लागलंय. कुठे शिकला तू ही जादू? हॅलो मी सौमित्राची गर्लफ्रेंड बोलते. तुम्हाला वाटेल तेव्हा फोन कराल का तुम्ही? म्हणजे तुम्हाला फक्त बरं वाटावं म्हणून कधीही फोन कराल? त्याला काही प्रायव्हसी वगैरे आहे की नाही? मी ना हवं तर तुम्हाला त्याच्या क्लिनिकच्या वेळा मेसेज करते. म्हणजे त्या वेळात फोन करत जा. जादू शिकवाल का म्हणे आली मोठी. गरम होत ना खूप? हो. चला मग निघते मी. निघतेस? चल बाय. ऐक ना मी तू सॉरी मैत्री. बोल ना सौमित्र. ऍक्च्युली तुला पण एक फोन आला होता. अच्छा कुणाचा? एक फॅन होता म्हणजे फ्रेंड. DNP क्लायंट. शिट. चाललास तू फोन? हा उचलला मी. काय DNP वगैरे म्हणजे म्हणजे काय काय ग DNP म्हणजे काय? डिअर. नाही ठीक आहे ठीक आहे. अंदाज आला होता मला तसं. ते आपण काय करतो ते शॉर्ट फॉर्म. शॉर्ट फॉर्म्स म्हणजे आपण ते शॉर्ट फॉर्म्स ठेवतो ना आपल्या जवळत्या आवडत्या प्रेमाच्या लोकांचा. DNP नाही आहेच ते तो जवळचा. म्हणजे स्टुडिओत वगैरे भेटत असतो ना मला. नाईस फेलो. हो मस्त मित्र आहे माझा. चांगलं म्हणजे चांगलं चाललंय. घेतला मी मी फोन उचलला. निरोप घेतलाय मी त्याचा. त्याला म्हणलं काळजी हे फोन आलाय सांगतो म्हणलं. बोललोय मी त्याच्याशी. DNP. हॅलो हाय. मी तुझा एक फॅन बोलतोय. त्या दिवशी तू नंबर दिला नव्हतास ना मला. पण आज मी मिळवला की नाही? बाय द वे शाग आहे उस दिन. हा काय सॉलिड परफॉर्मन्स दिला का स्टुडिओ मध्ये तू? आणि तू ओळखलंस ना मला. अगं मिहिर बोलतोय मी. संडेला काय करतेस? भेटूया. हॅलो कोण बोलताय? तुम्ही कोण बोलताय? मी मैत्रीचा बॉयफ्रेंड बोलतोय. आपण? मी ऍक्च्युली नुसताच फ्रेंड आहे. आय मीन क्लायंट आहे. एक एक फॅन आहे म्हणजे त्यांचा. बर काही काम होतं का? ऍक्च्युली एक कामच होतं त्यासाठीच फोन केला होता. अच्छा मग फ्रेंड क्लायंट फॅन जे कोण असाल तुम्ही
कामाचे फोन आहेत ना, कामाच्या वेळेला करायचा. ठीक आहे, असं लोकांच्या पर्सनल स्पेसमध्ये घुसणं हा अपराध आहे, माहितीये ना. ओके, चांगलं आहे. मित्र मिळतात, फ्रेंड्स वगैरे नवीन, चांगलंय. तुझंही चांगलं चाललंय की नाही? म्हणजे छान पेशन्स मध्ये वगैरे गुंतवून घेतोस ना तू स्वतःला, छान काम चाललंय तुझं असं. आणि पेशन्स पण भारी भारीच आहेत ना तुझे. काय पेशन्स आपण निवडत नाही ना. नाही पण तुझं छानच चाललंय, म्हणजे चांगले मित्र मिळतात, भारीतले सगळे फ्रेंड्स. येस ऑफकोर्स, डीएनपी नाईस नेम. ठीक आहे मग. काही नाही, बोल तू बोल. तुला बोलायचं असेल तर तू बोल ना. तसं काही नाही, मला काहीच बोलायचं नाही का. म्हणजे तुला वाटतंय का मी काही बोलू? नाही ठीक आहे, तुला काही बोलायचं नसेलच तर मला वाटून काय उपयोग आहे ना. एनिवे बाय. मी तू मैत्री बोल ना. सौमित्र मी तुला सोडू का? नाही नाही नाही, नको नको नको, मी जाईन माझे माझे. ऐक, माणुसकीच्या नात्याने मी म्हणतोय सगळं, म्हणजे मी माणुसकी म्हणून सोडतो तुला. आता रात्र झाली. हा म्हणजे माणुसकीच्या नात्याने म्हणत असशील तर इट्स अ गुड आयडिया. नाही ओली झाली आहे, थोडं पुसतो. छान दिसत होती ना ऐश्वर्या. ऐश्वर्या छान दिसत होती ना. अजून कोण छान दिसत होत? ऋतू तर छानच दिसते ना, नाही का? बरोबर. आणि काय? आणि काही नाही, चला निघूयात आपण. चल ना बस. हो बस. साडीमुळे ना फार प्रॉब्लेम्स होतात. मला ना सवय नाही आहे ना हे साडी वगैरे नेसायची. हे धरतोस का एक मिनिट? एक मिनिट धर ना. आणि कसं आहे ना, या साडीचा काय प्रॉब्लेम आहे ना, जरा सुळसुळीत आहे ना, त्यामुळे साडीचं कसं असतं माहिती का, म्हणजे आता मी साडी नेसली आहे ना तर मला असं दोन पाय टाकून बसणार नाही, असं पुढेच बसायला लागेल. फार प्रॉब्लेम होतात साडीमुळे. सवय नाही साडीची. फोन नाही. ऐक ना मैत्री, काय आहे म्हणजे जरी ब्रेकअप झाला असला तरी आपण मित्रमैत्रीण आहोत अजूनही, नाही का? म्हणजे आपण फ्रेंड्स आहोत तर हा ऑकवर्डनेस कशाला? आपण म्हणजे काय आहे की तुला जर काही वाटलं तर तू
खांद्यावर हात ठेवू शकतेस माझ्या, म्हणजे तुझी साडी सुळसुळीत आहे ना, तर घसरशील. हो आणि तू म्हणलास तसं माणुसकीच्या नात्याने माणूस चालू शकत ना. हो ठेवते मी हात. बाईक वर बसल्याने थोडी ना आपलं सुरू झालं होत. घेतले ना विषय का. एक चष्मा बघू एक मिनिट. काय लागले इथे दीदी इथली. अरे दे ना चष्मा दे. अरे ती आली. अरे भांडू नका पोरी समोर भांडतो. आली आली. हा माझा मित्र धनराज. लाड आणि धनू म्हणतात मला. मित्र आहे माझा ऐश्वर. ऐश्वर मैत्री. कुत्रा गाडी आहे. म्हणजे छान आहे गाडी. आवडली मला. हा म्हणजे भारीच आहे ना. म्हणजे आधी आम्ही वेगळा कुत्रा घेणार होतो, पण म्हणलं की एकदम स्टाईलवाला कुत्रा घेऊया, म्हणजे मॅचो एकदम. मग आम्ही ठरवलं असं, डिसिजन घेतलं की ही गाडी घेऊन टाकूया असं. ते ऍक्च्युली आज तू म्हणली होतीस ना जायचं पिक्चरला. ते हो. तर तू आणि ऐश्वर्या सॉरी आत्ता ओळख झाली ना, ते नाव विसरलं, लक्षात नाही राहिलं. तर तेच आज मी फ्री होतो, म्हणजे मी धनूला पण म्हणलं चल माझ्या बरोबर. तर मग कसं जायचं? कसं जायचं म्हणजे दोन बाईक चार माणसं कसं? नाही म्हणजे असं गाडीवर पोरगी बसली म्हणून ब्रेक मारणारी पोरं आम्ही नाही हा. म्हणजे तुम्ही बघा, तुमची काही हरकत नसेल तर बसा गाडीवर, नाही तर मग तुम्हाला कोणाला गाडी येत असेल तर मग तशी चालवा. आम्ही दोघे का गाडीवर? नाही आम्हाला दोघींना बाईक नाही येत चालवता. बाईक कुठे? ऍक्च्युली मला येते. शिकली आहे म्हणजे येते मला, पण खूप दिवस झाले. किती दिवसात? 10वीत शिकले होते मी, पण बाईक सायकल आणि पोहणं एकदा शिकलं की आपण कधी विसरत नाही असं म्हणतात ना, त्यामुळे या मी चालू शकते. चला कसं करूया? गिअरवाली आहे ना बाईक? मी हातात आहेत की पायात आहेत? नाही मी चालवतो ना, काही हरकत नाही. आम्ही दोघेही आहे चालवायला. चला मग निघूयात. चल मी तू बस. ऐक ना ऐशू, तू बसतेस का त्याच्या मागे? त्याच्या? धनराज, धनू म्हणतात लाडन. हा तेच, त्याच्या मागे बसतेस का तू? का म्हणजे असं कसं विचारू शकतेस तू मला? मला हे करायचंय ह्याच्याशी, हिच्याबद्दल बोलायचंय मला. कोणाशी? कोणाबद्दल? अग डॉक्टर सौमित्रशी बोलायचंय मला, माईच्या औषधाबद्दल. आजी तुमची? हो आजीचं औषध. ग ऐशू महत्वाचं बोलायचं मला. तू बस बरं त्याच्या मागे. चल बस. चला
जरा नीट बसा. चालेल ना डॉक्टर. चालेल. बघ, तू इनिशिएटिव्ह घेतलास ना म्हणून सुरू झालं आपलं. आणि मला कळत नाही तुला माझ्या मागेच का बसायचं होतं. ए, मी काही इनिशिएटिव्ह वगैरे घेतलेलं नाही. मला खरंच आजीच्या औषधाबद्दल बोलायचं होतं. खरंच? तसं नसेल अगदी. आणि मला मला बसायचं होतं तुझ्या मागे. हे बघ, पण पण माझ्यामुळे आपलं सुरू झालेलं नाही. मैत्री, तुला मी आता काही गोष्टी सांगतो. कसं आहे, तू ज्या वेळेला मागे बसलीस ना त्यावेळेलाच आपलं सुरू झालं होतं. म्हणजे कसं आहे, तू इंटरेस्ट दाखवलास ना माझ्यात त्यामुळे. अच्छा, म्हणजे गाडीवर मागे बसलं की लगेच लफडं सुरू का? हा म्हणजे हा म्हणजे त्या दिवशी जर ऐश्वर्या तुझ्या मागे बसली असती तर तिच्याबरोबर तुझं अफेअर सुरू झालं असतं, नाही का? हा, आणि तसंही ती छान दिसते असं वाटतच तुला, नाही का? हा. अरे सोनू, मी तुला म्हणलं होतं ना रणवीर सिंगचा व्हिडिओ बघ, पाहिलास का तू? कोण रणवीर सिंग? अरे मी पाहिला. अरे इतका क्यूट दिसत होता माहितीये रणवीर सिंग. आणि तो ना त्याच्याशी बोलायला येणारे प्रत्येकाशी असं मनमोकळेपणाने बोलत होता माहितीये, अजिबात आडेवेडे न घेता. म्हणजे मला ना असं असं हे झालं माहितीये का तुला? नाही ते काय, कुठं आहे तुझं लक्ष? मी बोलते तुझ्याशी. हो, ऐकतोय. असं असं मागं बसण्याने काही होतं का कधी? नाही होत काही. हो बरोबर आहे. अरे मी तर किती लोकांच्या मागे बसते. हा, आदिल, रोकडे, सगळ्यांच्या मागे बसते. बघ ना, म्हणजे मी पण म्हणजे ऐश्वर्या, ऋतू हे बसतातच की कधी कधी मागे. घडलंय का मग? नाही. बरोबर आहे, पण कसं आहे ना, म्हणजे तुला गंमत सांगते. काय? तू मला ताडलंस ना म्हणून आपलं सुरू झालं. म्हणजे त्याला तू जबाबदार आहेस, मी नाही. ताडलं मी? नाही, इकडे माझ्याकडे बघ, मी ताडलं. अगं, मी ते डिस्पेन्सरीची जागा बघायला आलो होतो आणि तू ते त्यावेळेला ते झाडांना पाणी वगैरे घालत होती. आदिलमुळे तुला ते झाडं लावायचं फॅट लागलं होतं. तेव्हा मी फक्त आणि नुसतं असं बघितलं तुझ्याकडे. फक्त बघितलंस? आणि मी बघितलं कारण मला मला असं फ्रेश वाटत होतं तुझ्याकडे बघून. त्यात काय? अच्छा, म्हणजे मुलीकडे बघून फ्रेश वाटलं की लगेचच तिच्या प्रेमात पडायचं का? नाही, तसं नाही. तिच्या प्रेमात पडायचं जी आपल्याला बघून घसरून पडेल.